लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा कोणालाही पाठिंबा नाही, आम्ही कोणतेही उमेदवार उभे केलेले नाहीत, असं वक्तव्य मनोज जरांगींनी केलंय. काही जण समाजाच्या नावाखाली उभं राहतायत, ते माझ्या फोटोंचा वापर करतायत, अशांनी समाजाला गालबोट लागेल, असंही जरांगे यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये पाडणारे बना, तोच आपला मोठा विजय असेल, असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय. मी सांगतानाच सांगितलं समाजाला, मला कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही. महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही, यांनी काही दिलेलं नाही. कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणून त्याला पाडा. जो सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा. आम्ही कुठेही उमेदवार दिले नाही. आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. समाज हुशार आहे, शेवटी माझाही नाविलाज असं त्याला वेळ लागतो. आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली बरी. 7 महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा यशस्वी होऊ दिला नाही, एक सुद्धा. आणि ही डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झालं असतं, वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं. जर यांनी 6 जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे.